तर मी आपल्यापुढे जे उभा आहे ते काही फार विशेष आनंदाने उभा आहे, फार आनंदाने उभा आहे असं सांगता येत नाही मला. आज दीदीचा 85वा वाढदिवस, आणि त्यानिमित्त सचिन तेंडुलकरजी दीदीचा सत्कार करताय. मी असं वाटलं भारतरत्न लता मंगेशकरचा सत्कार भारतरत्न सचिन तेंडुलकरांनीच केला पाहिजे. सचिन तेंडुलकरजी बरोबर दीदीच्या नातवंडाच्या वयाचे आहेत, तर नातू आपल्या आजीला सत्कार करतो इतकं वयाचं अंतर आहे हे सर मला सगळ्या लोकांनी सांगितलं त्यावेळी. पण मी म्हटलं शेवटी वयाने माणसाचं मोठेपण सिद्ध होत नाही, त्याच्या कर्तृत्वाने मोठापण सिद्ध होत. मी मंगेशकर कुटुंबीय त्यातर्फे आपणा सर्वांचे भरपूरक क्षमा मागतो की दीदी इथं येऊ शकत नाही. तर तेंडुलकरांनी लाक्षणिक अर्थाने त्या सत्कार करावा तो स्वीकारण्याला उशिरा आलेली इकडं, आणि आपणही मोठ्या मनाने ही गोष्ट स्वीकारावी. दीदी येऊ शकत नाही तरी हा कार्यक्रम उत्तम आणि तळाकडे मी पूर्ण प्रयत्न करू. धन्यवाद. सचिन तेंडुलकर सुश्री उषा मंगेशकर और हम सबके आदरणीय पंडित हृदयनाथ मंगेशकर. मी दीदीला विनंती केली की तू येऊ शकत नाहीस पण कमीत कमी लोकांशी फोनवरून तरी बोल. दीदी बोलते, लता मंगेशकर. दीदी बोल. हॅलो, सर्वांना माझा नमस्कार. आज माझी यायची फार इच्छा होती पण मला जरा बरं नाही वाटत त्यामुळे मला येता आलं नाही. मला वाटतं आपण माफ कराल मला, कारण खरंच जमलं नाही यायला. खूप इच्छा होती माझी आणि सचिन पण आलेले आहेत तिथं. जनाथचे पण 7 वर्ष होत आहेत म्युझिकचे. हे सगळं बघायला मला यायची इच्छा होती. माझ्या वाढदिवसापेक्षा सुद्धा जास्त हे बघायची इच्छा होती पण नाही येता आलं, त्याबद्दल क्षमा करा. नमस्कार.
आपणा सर्वांकडून दीदींना अनेक शुभेच्छा त्यांच्या वाढदिवसाबद्दल आणि हृदयनाथजींना पण आमच्याकडनं शुभेच्छा. मी इथे सगळ्यांची वय बघतो आहे आणि असं म्हणायला हरकत नाही की आपण सगळेच वाढलो दीदींची गाणी ऐकत. इतके वर्ष दीदी गात राहिलेले आहेत आणि आपल्याला गाण्याचा आणि ऐकण्याचा आनंद दिलेला आहे. दीदी ज्यावेळेला गात असतात त्यावेळेला आपल्याला पण आपण सायमल्टेनियसली गातो त्यांच्याप्रमाणे आपल्या वाटतं की आपण चांगले गातो आहे. एक स्पेशल मीटिंग जी माझ्या लक्षात आहे ती मी आता काही महिन्यांआधी दीदींच्या घरी गेलो होतो सहज त्यांच्याबरोबर गप्पा मारायला संध्याकाळी आणि आम्ही दोघे विचार करत होतो की आपण म्युझिकबद्दल दीदींबरोबर काय डिस्कस करणार. हे म्हणजे थोडक्यात माउंट एव्हरेस्ट समोर उभं राहून माझी उंची काय आहे दाखवणं आहे. पण दीदीने मला सरप्राईज केलं. दीदींनी मला क्रिकेटबद्दल अनेक गोष्टी ऐकवल्या. त्यांचे एक्सपिरियन्स, ते कशा ब्रेबॉर्न स्टेडियमवरती मॅच बघायला जायच्या, अख्खी इनफॅक्ट अख्खी फॅमिली जायची आणि नुसतं तेवढंच नाही पण बऱ्याचशा टेक्निकल गोष्टी पण मला सांगितल्या गेमबद्दल आणि त्या रेग्युलर गेम बघतात. इनफॅक्ट मला त्यांच्या आयपॅडवरती पण दीदींनी बरेचसे फोटोग्राफ्स जे टी व्हीवरनं काढले होते ते दाखवले. माझ्या रिटायरमेंटबद्दल पण बरंचसं डिस्कशन झालं. दीदींना इथे नाही आहेत पण मी तरी सांगू इच्छितो की ज्यावेळेला मी माझं करिअर सुरू केलं त्यावेळेला फक्त कसेट्स होत्या. कसेटवरनं टूरवरती कुठे गाणं ऐकायचं असेल तर छोटासा टेप रेकॉर्ड कॅरी करायचो रूममध्ये आणि रूममधनं मॅचला जायचं तर ग्राउंडवरती जाताना वॉकमन असायचा. आणि विथ टाईम हे सगळ्या नवीन सगळे मॉडर्न गॅजेट्स येत गेले. वॉकमनवरनं सी डी प्लेयर आला, त्यानंतर मिनी डिस्क प्लेयर आला, त्यानंतर आयपॉड आला. पण त्याच्यावरती सिंगर दीदीच होत्या. माझा सत्कार करायला एकदा दीदी आल्या होत्या 7-8 वर्षाआधी आणि त्यावेळेला दीदींनी सांगितलं होतं की मी खास तुझी दृष्ट काढायला आलेली आहे. त्यानंतर दीदी ज्यावेळेला माझे 100 झाले त्यावेळेला दीदींनी माझ्यासाठी गाणंही गायलं, तू जहां जहां चलेगा मेरा साया साथ होगा. एवढंच नाही पण जे 1966 दीदींनी स्वतःच्या हाताने लिहिलेलं की ते गाणं ते त्या कशा गाणार आहेत त्या नोट्स पण मला फ्रेम करून दिल्या माझ्या नवीन घरासाठी. त्या माझ्या म्युझिक रूममध्ये फ्रेम देवाच्या फ्रेमसारखे आहेत आणि मी देवाकडे हीच प्रार्थना करतो की दीदींना ऑलवेज खुश ठेव. आणि जशी माझी आजी मला ऑलवेज म्हणायची की हेल्थ इज वेल्थ, दीदींची हेल्थ एकदम चांगली ठेव. धन्यवाद.